महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्धापन दिनानिमित्त आज अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जनतेला एक दिवस तरी महागाईचा फटका बसू नये म्हणून 140 रुपये बाजारभाव किमतीची तूरडाळ 110 रुपये किलोने आणि 20 रुपये किलो किमतीचे बटाटे 11 रुपये किलोने विकण्यात आले। गेल्या वर्षी भरापासून भाजप सरकारच्या महागाई धोरणाला कंटाळलेल्या सामान्य जनतेला किमान एक दिवस तरी अच्छे दिन यावे या उद्देशाने अकोल्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अकोलेकरांना तूर डाळ आणि बटाटे स्वस्त दरात उपलब्ध करून दिले आहेत। जी जनता आहे ही महागाईने त्रस्त आहे व आम्ही एक संघटना या हिशोबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या यांनी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरलो तेव्हा आम्ही जे तफावत पाहिल्या भावातल्या की जे थोकमध्ये भाव जे आहेत आणि चिल्लरमध्ये याच्यामध्ये खूप तफावत आढळून आली, त्यामुळे आम्ही एक प्रयोग म्हणून जनतेसाठी दिलासा आजच्या दिवशी आज आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 10वा वर्धापन दिवस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एक जनतेंना की बा थोडासा महागाईने दिलासा भेटावा म्हणून हा एक उपक्रम राबवला। आम्ही थोकमध्ये हा माल आणलेला आहे आणि जनतेला तो ना नफा ना तोटा। अकोल्याहून डॉक्टर मुद्दस्सिर अहमद गर्जा, महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र न्यूज सदैव।